पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला, दोघांना बेड्या, साक्री पोलिसांची दमदार कामगिरी। छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल व त्रिवेदी विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक। धुळ्यात इर्शाद जागीदार यांच्या सहकर्जातून बोरवेलचे उद्घाटन। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यपालांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन। जवान मनोज गायकवाड यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ प्रोत्साहन अनुदान देण्याची चाळीसगाव रयत सेनेची मागणी। आणि बडगाव येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारून करण्यात आले निषेध। साक्री शहरातील देवनगर भागातील सुशांक पेट्रोल पंप येथे घातक हत्यारांच्या सहाय्याने चोरी करणाऱ्या चोरट्यांचा प्रयत्न पंपावर काम करणाऱ्या कामगारांच्या सर्तकतेने हाणून पाडला आहे। या तीन पैकी एक आरोपीला कामगारांनी पकडून ठेवल्यानं या कामगारांनी आरोपीला साक्री पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। सदरच्या घटनेचा समांतर तपास साक्री पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे। आकाश सिवा थोरात वैवीस राणार इच्छापूर तालुका साक्री असे आरोपीचे नाव सांगितले आहे, तर त्यालाही ताब्यात घेतले असून त्याच्याकडील MH18BK5368 क्रमांकाची मोटरसायकल व तीन घातक हत्यारे व मोबाईल ताब्यात घेतला आहे। एका आरोपीचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकून, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व साक्रीचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मला सांगायला खूप दुःख होत आहे की आपल्या धुळे तालुक्यातील एक वीर जवान याला हुतात्म्य प्राप्त झालेले आहे। ते कुपवाडा जिल्ह्यामध्ये जम्मू काश्मीरला कार्यरत होते व पेट्रोलिंगच्या दरम्यान हिमस्खलन होऊन सदरची व्यक्ती ही आपल्या जीवाचं बलिदान केलं। मनोज गायकवाड असं त्या व्यक्तीचं नाव आहे। त्याचा अंत्यसंस्काराला मी पोहोचू शकलो नाही, परंतु त्याच्या हुतात्म्याबद्दल मी धुळे पोलिसांमार्फत त्यांना आदरांजली वाहतो। दूर असलेल्या सुशांत सर्व या पेट्रोल पंपावर काही दरोडेखोरांनी ते जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला। ते घातक शस्त्रास्त्र त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या पंपावर असलेला त्यांनी मॅनेजर व इतर लोकांना हल्ला केला। ही शस्त्रे जी खूप भयानक होती, परंतु लोकांनी त्याला प्रतिकार केला। तीन लोक होते, त्यातले एका लोकांना ताबडतोब एका व्यक्तीने ताबडतोब जागेवर पकडलं। विचारपूस केली असता आणखी दोन आरोपी त्यात निष्पन्न झाले। त्या उरलेल्या दोनपैकी एकच आरोपी आपण पकडलेला आहे। एकूण तीन आरोपी आहेत। आमच्या अटकेत असलेले आरोपी अशोक थोरात आहेत आणि दुसरा जितेंद्र बेंदी आहेत। असे दोन आरोपी अटकेत आहेत। तिसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी आमची एलसीबीची टीम आणि साखर पोलिसची टीम रवाना झालेली आहे। मी या कामगिरीबद्दल आनंद कोकरे साखर पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमचं मी या ठिकाणी कौतुक करतो व त्याबद्दल त्यांच्या कामगिरीबद्दल मी त्यांना 5,000 बक्षीस पण जाहीर करत आहे। धुळे शहरात व इतर ग्रामीण भागामध्ये तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काही लोक गांजेची वाहतूक तस्करी करत आहेत किंवा काही लोक गांजेची लागवड करत आहेत। त्या अनुषंगाने काल आपण एक विशेष मोहिमेअंतर्गत एक कार जप्त केलेली आहे। त्याचबरोबर 1.25 लाखाचा गांजा जप्त केलेला आहे। त्यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे। मला एवढे सांगायला आनंद होत आहे की मागील एक महिन्यात जवळजवळ आपण 36 लाखाचा गांजा किंवा NDPC म्हणून कारवाई केली आहे आणि एकूण मागील वर्षामध्ये 1,90,00,000 आपण अंमली पदार्थ आपण ताब्यात घेण्यात आलेले व या
गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात धुळ्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून शहरातील जुन्या महानगरपालिका चौकात राज्यपाल व त्रिवेदी यांच्या पोस्टरला जोडे मारत त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात भाजपा काय कारवाई करते असा सवाल देखील आंदोलनाच्या माध्यमातून भाजपाला विचारण्यात आला आहे. भाजपाने याच्या विरोधात कारवाई न केल्यास मराठा समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. सावकारांविषयी वक्तव्य केल्यानं भाजप रस्त्यावर उतरते, मग छत्रपतींसाठी का नाही, हा भेदभाव नाही का असा संतप्त सवाल देखील आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारला केला आहे. राज्यपाल व त्रिवेदी विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभरात आंदोलन चालू आहे, त्याचे पडसाद देखील धुळ्यात पाहायला मिळाले. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे निंबा मराठे, निलेश काटे, राजेंद्र धवळे, दीपक रोंदळ, आबा कदम, संदीप सुरवंशी, साहेबराव देसाई, वामन मोहिते, संजय बगदे, वीरेंद्र मोरे, सुधीर मोरे, हेमंत भडक, हनुमंत अवताळे, विनोद जगताप, भानुदास बगदे, भूषण बागोल यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. सकल मराठा समाजाच्या वतीनं आज धुळे जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भाषणामध्ये एकेरी उल्लेख केला आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी एका टी व्ही चॅनलवर मुलाखत देताना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली असं या ठिकाणी वक्तव्य केलं. तर या दोघांना इतिहासाचा विसर पडलेला आहे याची आठवण करून देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं आज त्यांचा या ठिकाणी जोडे मारून त्यांचं पुतळ्याचं या ठिकाणी त्यांचं बॅनरचं या ठिकाणी आम्ही दहन करतोय. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून भारतीय जनता पार्टी असेल, इतर समविचारी पक्ष असेल, या ठिकाणी सावरकरांच्या स्मरणार्थ म्हणून समर्थन म्हणून या ठिकाणी रोडावर उतरत आहेत. आम्हाला पक्षवादाच्या ठिकाणी जायचं नाही, आम्ही राहुल गांधींचं समर्थनही करत नाही, त्याच्या विचाराचं समर्थन करत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल या पार्ट्या फक्त इलेक्शनपुरता निवडणुकीपुरता वापर करतायत. आता या दोघंही यांच्यावर काय कारवाई करतात या सर्वांकडे मराठा समाजाचं या ठिकाणी लक्ष लागून आहे. आम्ही धुळ्यातील सेंट अँथनी चर्च धुळे ते इर्शाद जहागीरदार यांच्या सहकर्तानं बोरवेलचे उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यावेळी उपस्थित चर्चचे फादर विल्सन रॉड्रिग्स उपस्थित होते. तसेच त्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार तसेच जोसेफ मालबरी, नवाब बेग मिर्झा व शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रणजित भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आदरणीय या राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धुळे शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इर्शादबाई जागीरदार यांच्या वतीने 101 बोरवेल करून या गावामध्ये या शहरातील नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम चालू आहे. या निमित्ताने आज धुळे शहरातील चर्चमध्ये 44 बोरींचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. या बोरींमुळे या परिसरामध्ये जी काही पाण्याची टंचाई इतक्या दिवसापासून होती, शाळेच्या विद्यार्थ्यांना पाण्याची अडचण निर्माण होत होती, ते मोठ्या प्रमाणात पाण्याची अडचण या ठिकाणीची समस्या मिटणार आहे आणि या निमित्ताने या ठिकाणच्या नागरिकांनी अतिशय आनंद व्यक्त केलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या बद्दल एका जाहीर कार्यक्रमात राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत असून धुळ्यात देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं राज्यपालांच्या धोतर व टोपीमध्ये सळके कांदे टाकत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं आहे. तसेच राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे. राज्यपालांना पदावरून त्वरित हटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली आहे. सदरचे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या सूचनेनुसार व कार्याध्यक्ष वाल्मिक मराठे यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यात करण्यात आलं आहे. याप्रसंगी निखिल मोमया, इजाज शहा यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व इतर राष्ट्रपुरुषांबद्दल या
महाराष्ट्र राज्याचे वाचाळवीर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जो नेहमी अवमानकारक पद्धतीने बोलण्याचा जो सपाटा लावला आहे त्याबद्दल आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय मेहबूब पैशेख यांच्या सूचनेनुसार धुळे शहर अध्यक्ष कुणालभाऊ पवार व आमचे कार्याध्यक्ष वाल्मिक मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली काळ्या टोपीमध्ये सडके कांदे भरून व धोतर जाऊन या वाचाळवीर भगतसिंग कोश्यारी यांचा आम्ही धिक्कार करत असून निषेध करत आहोत। वारंवार या भगतसिंग कोश्यारी यांनी जो अवमानकारक राष्ट्रपुरुषांबद्दल बोलण्याचा अवमानकारक पद्धतीने स्टेटमेंट देण्याचा सपाटा लावला आहे जाहीर कार्यक्रमात, त्याचा आम्ही निषेध करत असून व याला पाठीशी घालणाऱ्यांचाही यावेळी निषेध करतो। आता हे एकदा नव्हे तर तिसरींदा झालं आहे। आता या वाचाळवीर भगतसिंग कोश्यारी यांना पदाशिवाय आठवल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शांत बसणार नाही। तालुक्यातील चिंचखेडे येथील वीर जवान मनोज गायकवाड हे सीमेवर रक्षण करीत असताना हिमस्खलनामुळे हुतमात्मा झाले आहेत। त्यांच्यावर आज चिंचखेडे गावात विशाल जनसागराच्या उपस्थितीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे। यावेळी त्यांना 21 तोफांची सलामी देखील देण्यात आली। तर यावेळी मोठ्या प्रमाणात जनसागर उपस्थित होता। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शेतीसाठी घेतलेले कर्ज नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर करून जवळपास 2 महिने उलटून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्यामुळे सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर राज्य सरकारने जाहीर केलेले प्रोत्साहन अनुदान नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री यांना रयत सेनेच्या वतीनं निवेदनातून करण्यात आली आहे। प्रतिनिधी रणधीर जाधव, माझा महाराष्ट्र न्यूज, चाळीसगाव। सरकारच्या वतीने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर केलं होतं, मात्र गेले 2 महिने झाले, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना तो कुठलाही भरपाई अनुदान मिळाले नाही। मात्र शासनाने प्रत्येक गावात 1 किंवा 2 शेतकऱ्यांना फक्त प्रोत्साहन अनुदान दिलं आहे। आमची रयत सेनेची मागणी अशी आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेड केलं आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ प्रोत्साहन अनुदान देण्यात यावं। त्याचबरोबर ओला दुष्काळ असताना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी 50%च्या वर आणीबाणी दाखवल्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाही ओला दुष्काळाचा लाभ मिळाला नाही। म्हणून रयतसेनेच्या वतीनं आम्ही ही मागणी करतो की फेर ओला दुष्काळाची हे करून सरसकट सर्वे करून ती ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्याही जे नुकसान झाले असेल त्याचं भरपाई देण्यात यावी। मी तमाम रयत सेनेच्या सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि सर्व मंडळ यांच्या वतीने शासन प्रशासन दरबारी वंदन करतो की आपण काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना अनुदान मिळेल, प्रोत्साहित अनुदान असा जी आर सर्क्युलेट केला होता, पण ते कुठलीही अंमलबजावणी न करता आपण तो आपल्यांना विसर जर पडला असेल त्या विसर पडलेल्या ठिकाणी आम्ही रयत सेनेच्या वतीने आठवण करून देतो की राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ आणि तुरंत आपण आदेश जाहीर करावा आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहित अनुदान लवकर पोहोचवावं, त्यांच्या खात्यावर पोहोचवावं असं मी सैनिक ग्रुपच्या वतीने, रयत सेनेच्या वतीने, त्रिदल सेनेच्या वतीने शासन दरबारी वंदन करतो। आणि आपण जर असं करू शकत नसाल तर म्हणजे आपण शेतकऱ्याची एक मजाक उडवताय। शेतकरी हवालदिल झालाय, त्याच्यावर अतिवृष्टी झाली, बऱ्याच ठिकाणी त्याचं पीक खराब झालं, मध्यंतरी काही पाऊस आला, कपाशी खराब झाली, तरी देखील आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही। फक्त आपण मोठ्या मोठ्या भाषणांमध्ये सांगतो की आम्ही यांना शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत, आम्ही शेतकरी पुत्र आहोत, तुम्ही त्यांच्या बांधावर जा, शेतीत जा, त्या कपाशीचा आम्ही भावाचा भाव बघा आणि त्यांना लवकरात लवकर प्रोत्साहित अनुदान जाहीर करावं असं रयत सेनेचे संपूर्ण कार्यकर्ते, सरसेनापती, सरसंचालक गणेश पवार साहेब असतील, संजूभाऊ असतील, छोटूभाऊ असतील आणि आलेली सर्व आमची मंडळी असेल यांच्या वतीने मी परत एकदा जोडून विनंती करतो की आपण शेतकऱ्याला दिलेला शब्द लवकरात लवकर पाळावा, नाही तर शेतकरी सर्व रस्त्यावर उतरतील आणि याला जबाबदार शासन प्रशासन असेल। जय हिंद, जय महाराज, तर जय जवान, जय किसान। महाराष्ट्रात आल्यापासूनच महापुरुषांवर बोलून वादाची मालिका सुरू केलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेंना आज पाचोरामध्ये जोडेमारो आंदोलन करण्यात आले आहे। छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे। पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं। अखंड हिंदुस्थानाचे दैवत व आपले सर्वांचे आदर्श युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे व अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून जाहीरपणे निषेध नोंदवण्यात आला आहे. प्रतिनिधी शेख शकील, माझा महाराष्ट्र न्यूज, बडगाव. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे काही वक्तव्य केलं आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही त्यांनी वक्तव्य केलं त्याच्याने आमच्या सगळ्यांच्या भावना खूप दुखावलेल्या आहे. या गोष्टीचं आम्हाला खूप दुःख झालेलं आहे. राज्यपालांनी जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला मोठं करायचं असेल तर त्यांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांचं कंपॅरिझन करू नये किंवा त्यांच्यासोबत तुलना करू नये हे आम्ही कदापि सहन करून घेणार नाहीत. आणि या गोष्टीचा आज इथे आम्ही, मी वैशाली सूर्यवंशी आणि आम्ही आमची सगळी टीम शिवसेना युवा सेना महिला आघाडी सर्व आम्ही या गोष्टीचा प्रचंड निषेध करतो आहे. पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला, दोघांना बेड्या, साक्री पोलिसांची दमदार कामगिरी. छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल व त्रिवेदी विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. धुळ्यात इर्शाद जागीदार यांच्या सहकर्जातून बोरवेलचे उद्घाटन. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यपालांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन. जवान मनोज गायकवाड यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ प्रोत्साहन अनुदान देण्याची चाळीसगाव रयत सेनेची मागणी. आणि बडगाव येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारून करण्यात आले निषेध.